नमस्कार मित्रांनो कशा आहात तुम्ही मजेत ना मातोश्री करिअर अकॅडमी सिल्लोड तर्फे तुमचं मनापासून स्वागत मित्रांनो आज तारीख आहे डिसेंबर या तारखेच्या चालू घडामोडीवर आधारित पंधरा प्रश्न आपण आज बघणार आहोत हे प्रश्न तुम्हाला एम पी एस सी राज्यसेवा परीक्षा असेल पी एस आय एस टी आय असिस्टंटची परीक्षा असेल पोलीस भरती व सर्व स्पर्धा परीक्षेसाठी तुम्हाला हे प्रश्न उपयोगात ठरतील चला तर सुरू करूया आजचा आपला पहिला प्रश्न प्रश्न असा आहे नुकत्याच झालेल्या एफ आय सी सी आय इंडिया स्पोर्ट्स अवॉर्ड ट्वेंटी ट्वेंटी मध्ये अव्वल स्थान कोणी मिळवले आहे मित्रांनो इथे एक स्पोर्ट्स अवॉर्ड आहे स्पोर्ट्स वरता नाव आहे इंडिया स्पोर्ट्स अवॉर्ड हे कोणी सुरू केले हे सुरू केलं एफ आय सी सी आयने ने आता एफ आय सी सी आय काय मित्रांनो हे एक असोसिएशन आहे बिझनेस असोसिएशन म्हणू शकता तुम्ही याला यांचं लॉंग फॉर्म आहे फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री काय फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री म्हणजे एक बिझनेसचं असोसिएशन आहे मित्रांनो या असोसिएशननी या ऑर्गनायझेशननी एक अवॉर्ड सुरू आहे ज्याचं नाव आहे इंडिया स्पोर्ट्स अवॉर्ड हे आता या दोन हजार वीस मध्ये हे अवॉर्ड कोणाला भेटलं तर मित्रांनो याचं अवॉ उत्तर आहे योग्य उत्तर आहे बजरंग पुनिया फक्त बजरंग पुनिया यांना नाही भेटलं अजून एक त्यांच्याबरोबर एक लेडीज आहे एक खेळाडूच म्हणू शकतो स्पोर्ट्समध्ये आहे तर ती एक शूटर आहे मित्रांनो शूटर आहे ती नेमबाज आहे बजरंग पुनिया तर तुम्हाला माहिती आहे कुस्तीपटू आहे यांना कुस्तीसाठी यांना हे पुरस्कार भेटलेला आहे बजरंग पुनिया आणि एक शूटर आहे ज्यांचं नाव आहे मित्रांनो हे बघा इथं दाखवतो तुम्हाला हे बघा एला वेनिल वला रिवन ही खेळ आहे नेमबाज यांना आणि बजरंग पुनिया कुस्तीमधले खेळ दोघांना मिळून हा पुरस्कार भेटलेला आहे मित्रांनो ओके आता थोडी माहिती घेऊया या ऑर्गनायझेशन विषयी एफ आय सी सी आय लॉग फॉर्म मी तुम्हाला सांगितलं फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री याची स्थापना कधी झालेली आहे एकोणीसशे सत्तावीसमध्ये मध्ये आता हे कोणी स्थापना केली मित्रांनो याची हे बघा एकोणीसशे सत्तावीस म्हणजे भारत स्वतंत्र व्हायच्या खूप दिवस वर्ष अगोदर सुरू झालेली आहे मित्रांनो कोणी सुरुवात केली होती याची बिझनेसमॅन लोकांनी केलेली एक बिर्ला घनश्यामदास बिर्ला आणि पुरुषोत्तम दास ठाकूरदास हे पण बिझनेसमॅन आहे महात्मा गांधी महात्मा गांधी यांच्या सांगण्यावरून या दोघांनी हे एफ आय सी सी आय यांची स्थापना केली होती ही बॉडी म्हणून आपण म्हणू शकतो या बॉडीला ओल्डेस्ट बॉडी आहे लार्जेस्ट आहे आणि अपेक्स बॉडी आहे कशामध्ये बिझनेस ऑर्गनायझेशन मध्ये व्यापारी संघटनेमध्ये सगळ्यात मोठी बॉडी आहे याचं मुख्यालय कुठे आहे मित्रांनो नवी दिल्लीमध्ये याचं मुख्यालय आहे सध्याचे अध्यक्ष कोण आहे उदय शंकर ओके चला पुढचा प्रश्न बघूया अलीकडे पाकिस्तानने कोणत्या देशासह संयुक्त हवाई अभ्यास सुरू केला आहे अलीकडे मित्रांनो एक संयुक्त हवाईचा हवाई अभ्यास हवाई अभ्यास म्हणजे एक प्रकारचा आपण म्हणू शकतो एअर एक्सरसाइज हवाई अभ्यासला काय म्हणतो आपण एअर एक्सरसाइज इज एअर फोर्स एक्सरसाइज त्या एक्सरसाईजचं नाव आहे मित्रांनो शाहीन आता हे नऊ नंबरचे म्हणून त्याला शाहीन नाईन असं नाव दिलेलं आहे त्याला इगल सुद्धा नाव आहे ओके तर हे मित्रांनो पाकिस्तानने हे केलेले आहे कोणाबरोबर चीन बरोबर हे युद्ध अभ्यास केलेले आहे संयुक्त हवाई अभ्यास केलेला आहे ओके आता थोडी पाकिस्तानविषयी माहिती बघूया पाकिस्तानमध्ये तसं तर पाकिस्तानचे पाच प्रोव्हिन्स आहे मित्रांनो बघा बलुचिस्तान सिंध पंजाब इथं खायबर पाकतुनकुआ गिलगित बाल्तिस्तान तसं हे डिस्प्युटेड एरिया आहे ओके डिस्प्युटेड एरिया म्हणजे भारताच्या आहे यांनी अनऑफिशियली याच्यावर कब्जा करून ठेवलेलं आहे हे पाच मुख्य प्रांत आहे मित्रांनो याचे याचे सध्याचे पंतप्रधान इम्रान खान आहेत राजधानी इस्लामाबाद आणि यांचे चलन आहे मित्रांनो पाकिस्तानी रुपया मला सांगा मित्रांनो रुपया कोणकोणते देश रुपया हा चलन वापरतात भारत तर वापरतात पण अजून कोण दे, कोणता देश आहे जे रुपया हा चलन वापरतो मला कमेंट बॉक्समध्ये याचा उत्तर द्या तिसरा प्रश्न अलीकडे जम्मू काश्मीर लदाख उच्च न्यायालयाचे नवीन सरन्यायाधीश म्हणून कोणाची नेमणूक केली आहे कोणाची नेमणूक झाली मित्रांनो सरन्यायाधीश म्हणजे चीफ जस्टिस कोणते हायकोर्टचे चीफ जस्टिस कोण आहे मित्रांनो याचा उत्तर आहे मित्रांनो योग्य उत्तर आहे याचं राजेश बिंदल हे बघा तुम्हाला न्यूज दाखवतो इंडियन एक्सप्रेसची न्यूज आहे द जस्टिस जस्टिस राजेश बिंदल अपॉइंटेड अॅक्टिंग चीफ जस्टिस ऑफ जम्मू काश्मीर जम्मू अँड काश्मीर हायकोर्ट अॅक्टिंग चीफ जस्टिस आता जम्मू अँड काश्मीर हे जे हायकोर्ट आहे आता सब जम्मू काश्मीर हे तो युनियन टेरिटरी आहे त्याचे सध्याचे ऍक्टिंग चीफ जस्टिस जस्टिस राजेश बिंदल यांना अपॉइंट केलेले आहे ओके okay, तर उत्तर काय मित्रांनो राजेश बिंदल तुम्हाला हे गोष्टी माहीत पाहिजे मित्रांनो आता सध्याला भारतात किती उच्च न्यायालय आहेत तर पंचवीस उच्च न्यायालय आहेत हायकोर्ट आहेत सगळ्यात ओल्ड सगळ्यात ओल्ड कोर्ट कोणता आहे मित्रांनो हायकोर्ट तर कलकत्ता हे सगळ्यात ओल्ड हे जे अठराशे बासष्ट मध्ये याची स्थापना झाली होती सध्याचा लेटेस्ट कोणते आहे तर तेलंगणा आणि हैदराबाद हे सध्याच लेटेस्ट हायकोर्ट आहे जर तुम्हाला या पंचवीसच्या पंचवीस हायकोर्ट कसे विभाजित केलेले आहे भारतामध्ये हे जर बघायचं मित्रांनो याच्यावर मी स्पेशल लेक्चर घेतलेले आहे लेक्चर म्हणून म्हणण्यापेक्षा तुम्ही एक आ, सराव प्रश्नपत्रिका घेतलेली पंच आ, सहा नंबरची सराव प्रश्नपत्रिका मित्रांनो त्याच्यामध्ये याच्यावर मी पूर्ण डिटेलमध्ये सांगितलेलं आहे कोणकोणते कौं हायकोर्ट आहे ओके चला पुढचा प्रश्न बघूया युनेस्कोने पुढीलपैकी कोणत्या शहराला वर्ल्ड हेरिटेज सिटीच्या यादीत समाविष्ट केलेल्या आहेत युनेस्को युनेस्को तुम्हाला माहिती आहे मित्रांनो युनेस्को युनायटेड नेशन एज्युकेशनल सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन आहे पॅरिस पॅरिस कुठे आहे मित्रांनो पॅरिस पॅरिस फ्रान्समध्ये ओके पॅरिस फ्रान्स या ठिकाणी काय मित्रांनो याचं हेडक्वार्टर आहे युनेस्कोचं युनायटेड नेशनची एक बॉडी म्हणू शकता याला ओके तर यांचे जे वर्ल्ड हेरिटेज सिटीच्या यादीत मित्रांनो आता दोन सिटी ऍड केलेल्या आहेत ते दोन सिटी आहे मित्रांनो मध्य प्रदेशच्या तर कोणते उत्तर याच्यात याच्यात उत्तर आहे मित्रांनो योग्य उत्तर ग्वालेअर पण आहे आणि ओरछा पण आहे तरी त्यात डी ऑप्शन आपण म्हणू शकतो एक आणि दोन ग्वालियर आणि ओरछा ओके हे बघा सीएम जे मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री त्यांनी ट्विट केले हिस्टॉरिक माइलस्टोन फॉर हिस्टोरिक आ, माईल आ, फोर्ट सिटी ग्वालियर अँड ओरछा द टू सिटी फिचरिंग द इन द युनेस्को हेरिटेज सिटीज ओके तुम्हाला मॅप मध्ये दाखवतोय कुठे बघा सिटीज हे बघा मित्रांनो हा आपला आहे भारत देश याच्यामध्ये आपण जाऊन मध्य प्रदेशमध्ये मध्ये ओके मध्य प्रदेशमध्ये मध्ये जाणार एक सेकंड हे मध्ये मध्य प्रदेश मध्ये थोडा नॉर्थ साइड ला जा या ठिकाणी हा युपीचा पार्ट आहे हे बघा मित्रांनो इथं ग्वालियर ही सिटी आहे ओके आता यूपीचा पार्ट आहे तसं हे बघा इथे ओरछा सिटी बघा हे दिसली ओरछा सिटी ओके एकदम बघू शकता तुम्ही बेतुआरिव्हरच्या साईडला ओके okay? चला पुढचा प्रश्न बघूया ओके okay. युनेस्को विषयी थोडी माहिती घेऊया आपण लॉंग फॉर्म तर तुम्हाला माहित आहे द युनायटेड नेशन एज्युकेशनल सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन स्थापना कच झाली ती एकोणीसशे पंचेचाळीस मध्ये सोळा नोव्हेंबर प्रमुख कोण आहे मित्रांनो त्याचे ऑड्रे अझोले फ्रान्स तुम्हाला सांगितलं मुख्यालय कुठे आहे फ्रान्स पॅरिस मध्ये ओके okay? पाचवा प्रश्न बघूया कोविड नाईन्टीन लस बाहेर काढण्यासाठी पुढीलपैकी कोणता देश यशस्वी ठरला आहे कोविड नाईन्टीन लस मित्रांनो याच्यासाठी याला बाहेर काढण्यासाठी कोणता देश यशस्वी ठरला आहे तर याचं उत्तर मित्रांनो युके युनायटेड किंगडम याला आपण ब्रिटन सुद्धा म्हणतो ओके आता ब्रिटनविषयी थोडी माहिती घेऊया युनायटेड किंगडम ब्रिटन याचे ये पंतप्रधान आहे बोरिस जॉन्सन राजधानी आहे लंडन राष्ट्रीय चलन आहे पाऊंड स्टर्लिंग अजून एक माहिती तुम्हाला माहित पाहिजे मित्रांनो बोरिस जॉन्सन यांना आपण सव्वीस जानेवारी एकोणीस सॉरी दोन हजार एकवीस प्रजासत्ताक दिना दिवशी यांना आपण प्रमुख पाहुणे म्हणून बोलवलेले आहेत भारताने प्रमुख पाहुणे म्हणून बोरिस जॉन्सन यांना बोलवलेले आहे चला पुढचा प्रश्न बघूया कोणत्या दिवसापासून व्यवहाराची आर टी एस आरटीजीएस प्रणाली चोवीस इंटू सेवन म्हणजे चोवीस तास सात दिवस उपलब्ध करून दिली जाईल आता इथं प्रश्न कळला मित्रांनो तुम्हाला आर टी जी एस का है? शब्दा है। हे आरटीजीएस काय आर टी एस तुम्ही शब्द ऐकला असेल आर टी जी एस करून देऊ आरटीजीएस करून टाक हे जे आरटीजीएस मित्रांनो कशाशी संबंधित आहे हे व्यवहार पैशाचे व्यवहार जे देवाणघेवाण करतो आपण ऑनलाईन त्याच्याशी संबंधित आहे मित्रांनो आपण जर आपल्याला दोन लाखापेक्षा जास्त दोन लाखापेक्षा जास्त पैसे जर समोरच्याकडून घ्यायचे असेल किंवा समोरच्याला पाठवायचे असेल तर आपण हे आर टी जी एस थ्रू करतो याचं लॉंग फॉर्म काय आहे द रिअल टाइम रियल टाइम ग्रॉस सेटलमेंट म्हणजे हे जे सेटलमेंट होतो मित्रांनो जे पैसे पाठवले जाते म्हणजे एका माणसाने दुसऱ्या माणसाला दोन लाख रुपये पाठवले ऍट द टाइम डिले न करता इकडून पाठवले त्या सेम टाइमला ते इकडे येऊन जातात म्हणजे ऍट द सेम टाइम म्हणजे रिअल टाइम बेसिसवर आहे मित्रांनो एकदम रिअल टाइम म्हणजे सेकंद सुद्धा लेट होत नाही एक सेकंदाच्या आत हे मित्रांनो समोरच्या अकाउंटमध्ये बेनिफिशियर अकाउंटमध्ये पोहोचतात एक शब्द अजून एक बघा नेप्ट तुम्ही ऐकला असेल नेप्ट नेफ्ट म्हणजे काय नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर हे पण फंड ट्रान्सफरची सिस्टीम आहे आहे याच्यासुद्धा पैसे पाठवतात मित्रांनो ऑनलाईन पण याच्यामध्ये एक प्रॉब्लेम काय मित्रांनो हे रियल टाईम नाही आहे याच्यामध्ये स्लॉट नुसार पैसे पाठवले हो जातात मित्रांनो जा जर याच्या जवळपास दोन ते तीन घंटे लागू शकतात पैसे समोरच्या अकाउंटमध्ये येण्यासाठी म्हणजे याचे फायदे काय नेफ्टचा फायदा काय मित्रांनो जर तुम्हाला दोन लाखापेक्षा कमी अमाऊंट जर पाठवायचे असेल तर तुम्ही आरटीजीएसनी करू शकत तुम्हाला ते नेफ्ट किंवा आय एम पी एस याचा सहारा घ्यावा लागेल आय एम पी एस काय इमिडिएट पेमेंट सर्व्हिस इमिडिएट पेमेंट सर्व्हिस हे हे तो चांगला ऑप्शन आहे इमिडिएट पेमेंट सर्व्हिस याच्यामध्ये ओके नेफ्ट आणि इमिडिएट पेमेंट सर्व्हिस ही दोन्ही दोन लाखापेक्षा कमी आणि आरटीजीएस दोन दोन लाखापेक्षा जास्त पैशासाठी वापरली जाते आता इथं प्रश्न काय मित्रांनो आरटीजीएस चोवीस बाय सात उपलब्ध करून दिली जाईल कधीपासून कधीपासून करून दिली जाणार मित्रांनो हे उत्तर याचं उत्तर काय मित्रांनो मग याचा उत्तर आहे मित्रांनो चौदा डिसेंबर दोन हजार वीस म्हणजे आजपासून आर टी एस चोवीस तास सात दिवस राहत राहणार आहे पहिले कशी होती मित्रांनो हे सकाळी सात वाजल्यापासून तर अच्छा साडेचार वाजेपर्यंतच असायची आहे आणि जे नेप्ट जे होती मित्रांनो आता नेप्ट जी सिस्टीम मित्रांनो हे मागच्या वर्षीच्या डिसेंबर महिन्यामध्येच याला चोवीस बाय सात करून दिलेली आहे आरटीजीएस ला नव्हती केली ते आता चोवीस बाय सात आता दोन हजार वीसच्या डिसेंबर महिन्यात झालेली आहे ओके याची माहिती सांगितली तुम्हाला आरटीजीएस आणि नेफ्ट मधला फरक काय आरटीजीएस दोन लाखापेक्षा जास्त अमाऊंट जर तुम्हाला पाठवायचे असेल तर आरटीजीएसचा वापर वापर केला जातो याच्यामध्ये रिअल टाइम बेसिसवर लगेच तुम्हाला पैसे समोरच्या अकाउंटमध्ये जमा होऊन जातात पण नेफ्टमध्ये तसं होतं का नेफ्टमध्ये तुम्हाला दोन ते तीन तास लागतात आणि दोन लाखापेक्षा कमी अमाऊंट तुम्ही पाठवू शकतात आणि एक अजून एक असते आय एम पी एस इमिडिएट पेमेंट सिस्टीम जे मित्रांनो याच्यात याच्यामध्ये तुम्ही दोन लाखापेक्षा कमी तर पाठवू शकतात पण हे रियल टाइम बेसेस वर याच्यासारखा आरटीजीएस सारखा असतो रिअल टाईम बेसिस सारखं ओके चला पुढचा प्रश्न बघूया मारा गोमेज फुटबॉल खेळणारी पहिली ट्रान्सजेंडर महिला बनली देशा ती कोणत्या देशातील आहे आता ट्रान्सजेंडर महिला ट्रान्सजेंडरचा अर्थ तुम्हाला माहित पाहिजे ट्रान्सजेंडरला काय म्हणतो आपण किन्नर म्हणू शकतो ओके जे तृतीय पंथ तृतीय पंथ असते मित्रांनो एक महिला पुरुष आणि एक तृतीय पंथ असतो मित्रांनो त्यांना आपण ट्रान्सजेंडर किन्नर म्हणू शकतो म्हणतो ओके तर ही जी पहिली महिला मित्रांनो सॉसर खेळणारी सॉसरला काय मित्रांनो फुटबॉलच म्हणतो आपण सॉसरलाच फुटबॉल म्हटलं जातं आता हे जे मारा गोमेज नाव आहे तिचं ओके ट्रान्सजेंडर महिलेचं ही पहिली महिला बनली मित्रांनो कोणत्या देशाची आहे हे उत्तर ते तुम्हाला प्रश्न विचारलेले तर याचं उत्तर काय मित्रांनो याचं उत्तर आहे योग्य उत्तर आहे मित्रांनो अर्जेंटिना अर्जेंटिना देश माहिती आहे तुम्हाला दक्षिण अमेरिकामध्ये अर्जेंटिना देश आहे या अर्जेंटिना देशाची ही पहिली ट्रान्सजेंडर महिला आहे बघा न्यूज आहे मारा गोमेज बिकम द फर्स्ट ट्रान्सजेंडर वुमेन टू प्ले अ फुटबॉल इन अर्जेंटिना ओके पुढचा प्रश्न बघूया आंतरराष्ट्रीय गोल फेडरेशनचे नुकतेच अध्यक्ष म्हणून कोणाला निवडले गेलेले आहे जे आंतरराष्ट्रीय गोल फेडरेशन मित्रांनो त्याचे अध्यक्ष सध्याला कोणाला निवडलेले अनिका सोरेन्स्टम इथं बघा इंटरनॅशनल गोल फेडरेशन बोर्ड इलेक्ट सोरेनस्टम ऍज अ न्यू प्रेसिडेंट ओके चला पुढचा प्रश्न बघूया कोणत्या खेळाडूने अलीकडे सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केलेली आहे कोणत्या खेळाडूने मित्रांनो सांगा याच्यापैकी कोणता ऑप्शन आहे पार्थिव पटेल के एल राहुल आर अश्विन कोण नाही यापैकी नाही कोणता ऑप्शन आहे मित्रांनो इथं आहे याचं उत्तर पार्थिव पटेल पार्थिव पटेल ओके अजून एक मित्रांनो एक अजून एक प्लेअर आहे ते त्या प्लेयरचं नाव सांगा मला त्यांनी सुद्धा सध्याला लेटेस्ट मध्ये निवृत्तीची घोषणा केली आहे सांगा काय नाव आहे यांचं शेन वॉटसन ओके मला सांगा कोणत्या देशाचे कोणत्या देशाचे प्लेयर आहे शेन वॉटसन ओके चला पुढचा प्रश्न बघूया पंतप्रधान वाणी योजना कशाशी संबंधित आहे डॅशॅशशी संबंधित आहे कशाशी संबंधित आहे मित्रांनो आता सध्याला लेटेस्टमध्ये सुरू करणार आहे योजना ओके तर ऑप्शन आहे तुमच्या समोर सार्वजनिक वायफाय नेटवर्क देशभरात जॉब फेऱ्यांचे आयोजन कोविड नाईन्टीन लस वितरण अपंग लोकांच्या दारात सरकारी सेवा पुरवणे मित्रांनो याचा योग्य उत्तर आहे सार्वजनिक वायफाय नेटवर्कची स्थापना करणे आता थोडी माहिती घेऊया आपण पहिले पंतप्रधान वाणी नेमकी काय हे बघा पीएम वानी योजना देशभरात घडून आणेल वायफाय क्रांती या योजनेबद्दल सर्व काही आपण जाणून घेऊ हे बघा पहिले तर तुम्हाला त्याचं लॉंग फॉर्म माहीत पाहिजे मित्रांनो जे पीएम वानी योजना आहे याचं तुम्हाला पहिले लॉंग फॉर्म माहीत पाहिजे याचं लॉंग फॉर्म काय मग पीएम पब्लिक वायफाय ऍक्सिस नेटवर्क इंटरफेस पीएम वायफाय पीएम पब्लिक वायफाय ऍक्सिस नेटवर्क इंटरफेस ओके आता कसं काम करणार मित्रांनो या तीन स्टेजमध्ये काम करणार आहे याच्यामध्ये पब्लिक डेटा ऑफिस राहणार पब्लिक डेटा ऍग्रिगेटर राहणार आणि ऍप प्रो प्रोवायडर राहणार आता कोण कोणते कसं कसं काम करणार बघा पब्लिक डेटा ऑफिसेस बघा काय करणार पब्लिक डेटा ऑफिसेस जे परवाना रजिस्ट्रेशन हे कोणतेही शुल्क वगैरे नसणार मित्रांनो हे कोणी म्हटलेले केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद आता हे नेमकं कसं असणार बघा आपल्यातील बऱ्याच जणांनी पीसीयू बूथ पाहिलेले बघा पीसीयू आपण फोन लावायचो एक रुपये टाकून कॉइन टाकून आपण फोन लावायचो किंवा पीसीयू मध्ये नंबर डायल करून आपण किती मिनिट बोललो त्याच्यानुसार पैसे व्हायचे जे पब्लिक डेटा ऑफिस जे पीसीयू बूथ असेल तसंच तुम्हाला इथं पब्लिक डेटा ऑफिस राहणार मित्रांनो जिथून तुम्हाला काय भेटणार नेट नेटवर्क भेटणार वायफाय नेटवर्क भेटणार आहे म्हणजे असं नाही की तुम्हाला महिन्याचा रिचार्ज करा चार पाचशे रुपयाचं चा, आणि महिनाभर वापरत असं नाही जेव्हा तुम्हाला गरज पडली त्या वायफाय ऑफिस जवळ जा, जा आणि त्यांना तुम्ही सांगा की मला इतक्या रुपयाचा डेटा पा, पाहिजे इतका डाटा पाहिजे मला जर तुम्हाला वापर करायचा असेल तर तुम्ही घ्या नसर वापर करायचं तर घ्यायची गरज नाही कधी कधी आपण चार पाचशे रुपयाचं नेट पॅकेज टाकतो आणि महिना होऊन जातो आपण त्याच्यातला दहा टक्के सुद्धा वापर करत नाही म्हणजे बाकीचे पैसे व्यर्थच गेल्यासारखे ना ओके इथे यांनी सांगितलेला अर्थ पब्लिक डेटा ऑफिस काय चहाचे दुकान असेल नाश्त्याचे दुकानात दुकाना, रस्त्याच्या कडेला छोट्या कोपऱ्यात बनवायचे म्हणजे कुठेही पण तुम्ही हे सुरू करू शकतात त्याचप्रकारे सरकार देशभरातील पब्लिक डेटा ऑफिसेस तयार करणार आहेत हे कोणी म्हटलेले रविशंकर प्रसाद ओके जे पब्लिक डेटा ऑफिस मोबाईल फोनमध्ये इंटरनेट वापरण्यासाठी वायफाय सेवा देण्याचे काम करतील रविशंकर प्रसाद यांच्या मते पब्लिक डेटा ऑफिस कोणत्याही व्यक्तीद्वारे सुरू करता येते आणि ते, ते चालवण्यासाठी ते इंटरनेट सेवा पुरवणाऱ्या कोणत्याही कंपनीकडून किंवा इतर कडून सुविधा देऊ शकतात म्हणजे कसं राहणार आहे माहिती आहे तुम्हाला इधं हे पब्लिक डेटा ऑफिस राहणार म्हणजे हे जे पब्लिक डेटा ऑफिस हे कोणाकडून तरी नेटवर्क घेणार सपोज हे जिओ असेल एअरटेल वोडाफोन आयडिया यांच्याकडून काय घेणार हे नेटवर्क घेणार आणि नेटवर्क कोणाला देणार वायफाय सुविधा हे पब्लिकला जनर, देणार ओके म्हणजे हे मेडिएटरचं काम करणार इथं ओके आणि याला याला काही गरज आहे का परवाना रजिस्ट्रेशन कोणताही शुल्क को वगैरे याला गरज नाही परवाना कोणता मित्रांनो कोणाला ला लागणार आहे परवाना लागणार आहे तर मित्रांनो जे ऍग्रीगेटर आहे आता ते कोण आहे बघा पब्लिक डेटा ऍग्रिगेटर आता हे काय काम करतात पब्लिक डेटा ऍग्रिगेटर या व्यवस्थेत समतोल राखण्यासाठी काम करतील पब्लिक डेटा ऑफिसेस अकाउंटचा हिशोब ठेवतील म्हणजे हे जे पब्लिक डेटा आहे याच्या अंडरमध्ये खूप सारे पब्लिक डेटा ऑफिसेस राहणार जे आपण ऑलरेडी बघितलं पब्लिक डेटा ऑफिस हे खूप सारे पब्लिक डेटा ऑफिस यांचा एक यांना सगळ्यांचा एक हिशोब ठेवणार एक राहणार पण याला याला रेजिस्ट्रेशन वगैरे सगळं करावं लागेल ओके कारण या रेजिस्टरला यांना परवाने दिले जाईल यांना सात दिवसाच्या आत त्यांना परवाना भेटून जाईल ओके आता हे तर कळालं तुम्हाला पब्लिक डेटा अग्रिगेटर आता पुढचा प्रश्न आहे इथं ॲप प्रोव्हायडर आता जे कनेक्शन असणार पीडीओ पब्लिक डेटा ऑफिसेस आता याच्या यांना सगळ्यांना कंट्रोल करणार कोण पब्लिक डेटा ॲग्रिगेटर राईट आता जे पीडीओ असणार आणि पीडीए या दोघांना जे कनेक्शन असणार दोघांचं जे मॅनेजमेंट असणार हे कशा थ्रू राहणार हे राहणार मित्रांनो ऑनलाईन पण कशा थ्रू ॲप थ्रू राहणार तर ॲप प्रोव्हायडर पण याच्यामध्ये भाग घेणार मित्रांनो ऑलरेडी ऍपमध्ये भारत हा जगातील सर्वात मोठी बाजारपेठ झालेली मित्रांनो या ऍप प्रोव्हायडरवाल्याला सुद्धा एक ऍप प्रोव्हायडरचे सुद्धा रजिस्ट्रेशन याच्यात होईल आणि ते सुद्धा सात दिवसाच्या आत या ऍप प्रोव्हायडरचे रजिस्ट्रेशन केलं जाईल ओके आता याचे फायदे काय मित्रांनो याचे फायदे बघा वायफाय क्रांतीचे फायदे, फायदे दुर्गम भागात रोजगाराच्या संधीमध्ये वाढ होणार मित्रांनो ऑलरेडी आपण वायफायचा यूज शिक्षण आरोग्य व्यवसायात ऑलरेडी यूज करतो पण सध्याला जर वायफाय हे जर यू सुरू झाला मित्रांनो हे पी एम वानी तर याच्यामुळे काय होणार आहे दुर्गम भागात रोजगाराच्या संधीमध्ये वाढ होणार आहे ओके आता पब्लिक डेटा ऑफिस कसे सुरू करायचे मित्रांनो केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांच्यामध्ये देशातील कोणतीही कंपनी असेल सोसायटी असेल दुकानदार असेल सार्वजनिक वायफाय ऍक्सेस पॉईंट बनवू शकतात ज्यासह कोट्यवधी लोकांपर्यंत वायफाय किंवा हॉटस्पॉट पोहोचण्यास सक्षम असतात ओके okay, समजलो तुम्हाला है? हे काय प्रश्न होता मित्रांनो इथं प्रश्न होता पंतप्रधान वाणी योजना कशा संबंधित आहे सार्वजनिक वायफाय म्हणजे पब्लिक वायफाय नेटवर्कशी संबंधित आहे ओके okay, चला पुढचा प्रश्न बघूया आंतरराष्ट्रीय माउंटेन डे कधी साजरा केला जातो आता ऑलरेडी उत्तर तुम्हाला इथं कळालं अकरा डिसेंबर मित्रांनो याचं उत्तर आता लक्षात कसं ठेवायचं मित्रांनो इथं लक्षात ठेवा एक ट्रिक आहे अकरा डिसेंबर तो लक्षात ठेवलंच पाहिजे तुम्ही अकरा हे बघा दोन एक आहे याला पहाड समजून घ्या हा एक पहाड आहे आणि हा एक पहाड आहे उंच पर्वत आहे दोन तर हे अकरा झालंय ओके अकरा डिसेंबरला आंतरराष्ट्रीय माउंटेन डे साजरा केला जातो थोडी माहिती घेऊया हो मित्रांनो आंतरराष्ट्रीय माउंटेन डे विषयी जगातील सर्वात उंच शिखर सांगा मला कोणतं कोणता माहिती आहे तुम्हाला माउंट एव्हरेस्ट सध्याला त्याची स्पीड चायना आणि नेपाळ आताच चायना आणि नेपाळनी दोघांनी मिळून नवीन हाईट त्याची मेजर केली आहे तर ते नवीन जे हाईट मेजर केली आहे माउंट एव्हरेस्टची ते शहाऐंशी शहाऐंशी मीटरनी जास्त भरली आहे मित्रांनो पहिले किती होती आठ हजार आठशे अठ्ठेचाळीस आहे पण आता जे नवीन हाईट आहे मित्रांनो माउंट एव्हरेस्टची ती आहे आठ हजार आठशे अठ्ठेचाळीस पॉईंट एटी सिक्स मीटर आता महाराष्ट्रातील काही उंच शिखर आहे मित्रांनो कळसूबाई सालेर गावळदेव घनचक्कर धोडप यांची रेंज तुम्ही बघू शकता हाईट वगैरे हो ओके थोडी माहिती अजून घेऊया इंटरनॅशनल माउंटेन डे ह्या वर्षीची थीम दोन हजार वीसची इंटरनॅशनल माउंटेन डेची थीम आहे मित्रांनो माउंटेन बायो बायोडायव्हर्सिटी म्हणजे ही जी लाईफ आहे कशावरती लाईफ लाईफ ऑन लँड या पृथ्वीवरची जी जितके पण लाईफ आहे मित्रांनो त्या लाईफला काय करायचं आहे आपल्याला कन्झर्वेशन करायचं आहे त्यांचं काय करायचंय कन्झर्वेशन हे तुम्हाला हे जे माउंटेन डायव्हर्सिटी बायोडायव्हर्सिटी मित्रांनो याचं जिकर कुठे केलं आहे पंधरा नंबरचे जे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल आहे मित्रांनो जे सतरा सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल आहे दोन हजार पंधरापासून तो दोन हजार तीस पर्यंत आपल्याला हे पूर्ण करायचे तर हे जे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल आहे मित्रांनो बघा सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल याच्यामध्ये पंधरा नंबरचे जे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल आहे लाईफ ऑन लँड इथं सांगतात मित्रांनो जी लँडवरची लाईफ आहे बायोडायव्हर्सिटी आहे त्याला आपल्याला कन्झर्व करायचं आहे ओके आता सुरुवात कधी झाली होती मित्रांनो इंटरनॅशनल माउंटेन डेची दोन हजार तीन मध्ये सुरू केलं होतं कोणी युनायटेड नेशनने जे आपण संयुक्त राष्ट्र म्हणतो त्याच्या जनरल असेंब्लीने काय केलं होतं जे इंटरनॅशनल कम्युनिटी त्याला एनकरेज केलं होतं की जे माउंटेनचं डेव्हलपमेंट झालं पाहिजे ते पण सस्टेनेबल डेव्हलपमेंट जे शाश्वत विकास म्हणतो आपण शाश्वत विकास याचा झाला पाहिजे असा विकास जे भविष्यात कधी त्याचं नुक समोरच्या जे नवीन जनरेशन राहील त्यांच्यासाठी सुद्धा हे उपयोगात पडेल अशी एक नवी सस्टेनेबल डेव्हलपमेंट पाहिजे ओके जे तुम्हाला सांगितलं पंधरा नंबरचं गोल आहे सस्टेनेबल डेव्हलपमेंटचं ओके चला पुढचा प्रश्न बघूया <laughs> कोणत्या राज्यात नुकतीच नुकतेच राष्ट्रीय अपंगत्व सशक्तीकरण केंद्राचे उद्घाटन झाले राष्ट्रीय अपंगत्व कोणत्या राज्यात झाले मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे तेलंगणा राज्यात तेलंगणा राज्यात काय सुरू झालंय मित्रांनो नुकत्याच राष्ट्रीय अपंगत्व सशक्तीकरण केंद्राचे उद्घाटन झाले तेलंगणाविषयी थोडी माहिती घेऊया जे मुख्यमंत्री मित्रांनो हे चंद्रशेखर राव के चंद्रशेखर राव स्थापना तर तुम्हाला माहिती आहे दोन हजार चौदा मध्ये झाली आहे राज्यपाल तमिलीसाई सौंदराजन हैदराबाद राजधानी आहे है। इथे राष्ट्रीय उद्यान आहे मित्रांनो मृगाव आणि महावीर हरिणा महत्वाचे धरण सिंगूर आणि पोचरम पुढचा प्रश्न बघूया देशात दिशा कायदा लागू करणारे पहिले राज्य कोणते आता हे दिशा कायदा काय मित्रांनो या विधेयकात काय म्हटलेले जे दोषी मित्रांनो मग ते बलात्काराचे जे दोषी मित्रांनो यांना कठोर शिक्षा होण्याची याच्यात तरतूद आहे म्हणजे जवळपास एकवीस दिवसाच्या आत त्यांना शिक्षा होईल अशी याच्यात तरतूद आहे मग याच्यात फाशीची शिक्षा असू शकते जन्मठेफीची शिक्षा असू शकते किंवा गंभीर दंड असू शकतो ओके आणि याच्यावर जे त्वरित खटला भरणे समाविष्ट आहे त्वरित ओके याचं उत्तर आहे मित्रांनो म्हणजे पहिला राज्य आहे मित्रांनो ते आहे आंध्र प्रदेश सध्याला महाराष्ट्रात सुद्धा याची चर्चा चालू आहे महाराष्ट्रात सुद्धा याचं विधेयक पारित केलेलं आहे याच्यासुद्धा असं सांगण्यात आलेलं आहे की एकवीस दिवसाच्या आत त्या आरोपीला त्या कठोर शिक्षा झाली पाहिजे त्याला फाशीची किंवा जन्मठेपीची शिक्षा झाली पाहिजे दिशा कायदा आहे ओके चला पुढचा प्रश्न बघूया कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी नुकतीच जगनांना जीवन क्रांती योजना सुरू केली आहे आता नावावरून कळतं तुम्हाला जगनांना जगनान्ना हे कशा जगमोहन रेड्डी जगमोहन रेड्डी कोण आहे मित्रांनो जगमोहन रेड्डी जगमोहन रेड्डी हे आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री आहे तर त्यांच्याच नावाने वा जगनान्ना जीवन क्रांती योजना कसे संबंधित आहे याच्यामध्ये जे महिला लाभार्थी मित्रांनो यांना मेंढ्या व बकरी देण्यात येणार आहे हे कोणतं राज्य आहे आंध्र प्रदेश थोडी माहिती घेऊया हे बघा आंध्र प्रदेश मे महिला बनेगी सशक्त जगनान्ना जीवन क्रांती की योजना से गरीब महिला को होगा कायाकल्प कल्प तीन आंद्रा आ, आ, जगन हे बघा अमरावती याची राजधानी तुम्हाला माहिती आहे तीन राजधानी आहे आंध्र प्रदेशच्या अमरावती विशाखापट्टणम आणि कुर्नूल मुख्यमंत्री वाय एस जगनमोहन रेड्डी ओके यांनी हे बघा जगनांना जीवन क्रांती याची सुरुवात केली आहे हे बघा याची थोडी माहिती घेऊया हे बघा जगनमोहन रेड्डी आहे वाय एस जगनमोहन रेड्डी राज्यपाल विश्वभूषण हरिचंदन हे कधी सुरुवात झाली एकोणीसशे छप्पन तुम्हाला माहिती आहे आंध्र प्रदेश पहिला राज्य आहे पहिला राज्य आहे जे भाषेच्या आधारावर तयार झालेलं पहिला राज्य आहे एकोणीसशे छप्पन मध्ये ओके राजधानी तुम्हाला सांगितलं तीन राजधानी विशाखापट्टणम अमरावती कुरनूर ओके इथे इम्पॉर्टंट थिंग राष्ट्रीय उद्यान व्यंकटेश्वरा पापिकोंडा राजीव गांधी नॅशनल पार्क महत्वाची धरण आहे सोमशिला श्रीशैलम नागार्जुन सागर इथे एक श्रीखो श्री श्रीकोटा श्री आहे या ठिकाणी या ठिकाणी सतीश धवन स्पेस सेंटर आहे मित्रांनो इथून आपले सॅटेलाइट लाँच केले जातात ते लक्षात ठेवा ओके काही विद्यार्थी जर काही विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ फास्ट वाटत असेल तर ते स्लो करून युट्यूबमध्ये एक फीचर असतं मित्रांनो तुम्ही तिथे स्लो करू शकता आणि हा अजून काही विद्यार्थ्यांनी मला रिक्वेस्ट केली होती सर व्हिडिओ थोडा लेंदी होतोय मित्रांनो पंधरा क्वेश्चन जर तुम्हाला व्यवस्थित कव्हर करायचे असेल तर व्हिडिओ थोडासा लेंदी होईल तरी मी पॉसिबल एक प्रयत्न करेल की व्हिडिओ पंधरा मिनिटाच्या वर नको जायला हा व्हिडिओ तर जाऊ शकतो पण नंतरचे जे येणारे व्हिडिओ आहे ते पंधरा मिनिटाचे वर राहणार नाही ओके चला पुढचा प्रश्न बघू दोन हजार वीस मध्ये जगातील पंद पन्नास आशियाई सेलिब्रिटी जी आधी कोण प्रथम स्थानावर आहे आशियाई सेलिब्रिटीमध्ये पन्नास आशियाई सेलिब्रिटीमध्ये टॉप स्थानावर मित्रांनो प्रथम स्थानावर कोण आहेत कोण असणार ओळखलं सोनू सूद यांनी ऍक्च्युली लॉकडाऊनच्या काळात तर खूप लोकांना जे गरीब लोकांना खूप त्यांना त्यांच्या घरी पोहोचण्यासाठी म्हणजे मायग्रेशन जे, जे होतं लोकांचं त्या मायग्रेशनमध्ये स्थलांतरित करण्यामध्ये खूप लोकांना त्यांनी घरी पोहोचवलं ते पण व्यवस्थित सुखरूप घरी पोहोचवण्याचं काम सोनू सूद यांनी केले म्हणून त्यांचा आशियाई सेलिब्रिटी पन्नासमध्ये त्यांचं प्रथम स्थानावर ते आहे हे बघा इथे लिहिले फिफ्टी एशियन सेलिब्रिटी इन द वर्ल्ड ही इज अ टॉप इन द एशियन सेलिब्रिटी ओके मित्रांनो आपला एक फेसबुक पेज आहे या लिंकवर तुम्ही क्लिक करून ओपन करू शकतात मित्रांनो तुम्हाला जर पीडीएफ पाहिजे असेल याची तर पीडीएफ तुम्ही डाउनलोड करू शकता आपल्या टेलिग्राम चॅनल आहे या टेलिग्राम चॅनल स्टडी बाबा स्टडी बाबा एज्युकेशन या नावाने टेलिग्राम चॅनल आहे मित्रांनो तिथून ती दुन, तुम्ही ते जॉईन करून पीडीएफ डाउनलोड करू शकता आणि युट्यूब चॅनल तर तुम्हाला माहिती आहे ओके धन्यवाद मित्रांनो भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये थँक्यू